नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अशी गणितमधील उदाहरणे या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। तर तुम्ही यापूर्वीचा व्यवहारी अपूर्णांकाचा व्हिडिओ अभ्यासला असेलच, या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण व्यवहारी अपूर्णांकावरील उदाहरणे अभ्यासणार आहोत। चला तर मग पाहूया प्रश्न पहिला। समान अंश असणाऱ्या तीन अपूर्णांकाचे छेद अनुक्रमे 3, 4 व 6 असे आहेत व त्या अपूर्णांकाची बेरीज 15/4 आहे, तर प्रत्येकाचा अंश किती असेल? पहा काय सांगितलेलं आहे, समान अंश असणाऱ्या तीन अपूर्णांक आहेत, त्यांचे अंश समान आहेत। आपण अपूर्णांकाचा अंश एक्स मानूया। जर अंश एक्स असेल तर त्यांचे छेद दिलेले आहेत, म्हणजेच काय होईल, x/3 अधिक x/4 अधिक x/6। तर त्यांच्या बेरीज किती दिलेली आहे आपल्याला, 15/4, म्हणजे बरोबर 15/4। आता या ठिकाणी छेद भिन्न आहेत, तर या छेदाचा आपल्याला लसावी काढावा लागेल। छेदाचा लसावी काय येईल पहा, 3 चौक 12, 4 त्रिक 12 आणि 6 दुणे 12, म्हणजे छेदाचा लसावी 12 येऊ शकतो। 12 या तिन्ही संख्यांनी भाग जातो, 3 चौक 12। 3 आपण छेदामध्ये 4 गुणले, म्हणजे अंशाला सुद्धा 4 गुणावं लागेल, म्हणजे अंश काय येईल, 4x अधिक 4 त्रिक 12, म्हणजे छेदाला 3 गुणले तर अंशालाही 3 गुणावं लागेल, 3x अधिक 6 दुणे 12, म्हणजे छेदाला 2 गुणले आणि अंशाला सुद्धा 2 गुणूया, 2x बरोबर 15/4। आता हा 12 आहे, त्याला बरोबर चिन्हाच्या पुढे पाठवला तर तो अंशात येईल आणि इथल्या अंशाची बेरीज करू, 4x + 3x 7x, 7x + 2x 9x बरोबर 15 × 12/4। हे 15/4 असेच राहतील, हे भागिले 12 होते ते बरोबर चिन्हाच्या पुढे गेल्यानंतर गुणिले झाले, 4 × 1 = 4, 4 × 3 = 12। आता 9x 9 हा गुणिले आहे, म्हणजे त्याला बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाठवला तर तो भागिले होईल, 15 × 3 = 45, म्हणून एक्स बरोबर 45/9, 9 × 5 = 45, म्हणजे एक्सची किंमत किती आली, 5 आली, म्हणजेच त्या प्रत्येक अपूर्णांकाचा अंश किती होता, तर 5 होता आणि तो आहे पर्याय क्रमांक 2। हे आहे आपलं उत्तर। तर विद्यार्थी मित्रांनो, उदाहरणामध्ये दिलेल्या अटीनुसार आपण प्रक्रिया करत गेलो की व्यवहारी अपूर्णांकाची उदाहरणे सहजपणे सुटतात, त्यासाठी कोणत्याही सूत्राची गरज नसते। तर पूर्ण व्हिडिओ अभ्यासा आणि हे सर्व प्रश्न तुमच्या वहीमध्ये सोडवा। चला पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 2। समान छेद असलेल्या 3 अपूर्णांकाचे अंश अनुक्रमे 4, 10 आणि 12 आहेत, त्या सर्वांचा छेद किती असावा, म्हणजे तिन्ही संख्यांच्या अपूर्णांकांची बेरीज 2 येईल। आता जसं आपण पहिल्या उदाहरणामध्ये अंश एक्स मानला होता, तसे दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण छेद एक्स मानूया, कारण सर्वांचा छेद समान आहे असं आपल्याला उदाहरणामध्ये दिलेले आहे। आता अंश काय आहेत, 4, 10 आणि 12, 4/x, 10/x आणि 12/x। पहा, तिन्ही संख्यांच्या अपूर्णांकांची बेरीज म्हटलं आहे, म्हणजे या ठिकाणी अपूर्णांकांची बेरीज करावी लागेल आणि ती बेरीज त्यांना किती हवी आहे, तर 2 हवी। आता इथं छेद समान आहे, समान छेदाचा लसावी x येईल आणि अंशाची सरळ बेरीज होईल, 4 + 10 = 14, 14 + 12, जर 14 + 12 होतील, 14 × 2 16 × 10 = 26 होतील, म्हणजे 26/x बरोबर 2। आता x इथं भागिले आहे, बरोबर चिन्हाच्या पुढे गेल्यानंतर गुणिले होईल, म्हणजे 26 = 2x। हा 2 पुन्हा इकडे पाठवू, 2x = 26, म्हणजे x बरोबर काय येणार आहे, 26/2, म्हणून एक्स बरोबर 2 × 2 = 2, 3 × 6 = 13, म्हणजे आपलं उत्तर आहे 13 आणि तो आहे पर्याय क्रमांक 4।
तर पहिल्या आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये काय फरक होता? त्या ठिकाणी अंश समान होते आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये छेद समान आहेत. उदाहरण सोडवण्याची पद्धत तीच आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. 7/5 मधून -5/7 ची गुणाकार व्यस्त संख्या वजा केली तर कोणती संख्या मिळेल? आता 7/5 मधून -5/7 ची गुणाकार व्यस्त संख्या वजा करायची आहे. आता प्रथम आपण -5/7 चा गुणाकार व्यस्त शोधूया. आता -5/7 चा गुणाकार व्यस्त काय येणार? गुणाकार व्यस्तामध्ये आपण व्यस्त प्रक्रिया करतो, म्हणजे अंश छेदामध्ये आणि छेद अंशामध्ये. म्हणजेच -5/7 चा गुणाकार व्यस्त काय येणार आहे? पहा, -7/5 येणार आहे. -5/7 म्हणजे चिन्ह 5 पुढेच दिलं पाहिजे असा काही नियम नाही. ते आपण मध्ये कॉमन देऊ शकतो, वरती देऊ शकतो किंवा खालीही ठेवू शकतो. आपल्याला गुणाकार व्यस्त मिळालेला आहे. आता काय सांगितलेलं आहे पहा, 7/5 मधून -5/7 ची गुणाकार व्यस्त संख्या वजा केली. म्हणजेच 7/5 -5/7 चा गुणाकार व्यस्त आपण काढलेला आहे, -7/5. तर कोणती संख्या मिळेल? पहा, 7/5 -5 काय होईल? अधिक होईल. -7/5 बरोबर, तर छेद समान आहे, समान छेदाचा लसावी 5 निघेल आणि अंशाची बेरीज होईल 7 + 7 = 14. 14/5 म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 14/5. तर विद्यार्थी मित्रांनो, छेद समान असेल तर समान छेदाचा लसावी तोच येतो. 7/5 + 7/5 छेद समान आहे म्हणून लसावी आला 5 आणि अंशाची बेरीज. आता या ठिकाणी उदाहरण कसे चुकते ते सांगते तुम्हाला. 7/5 + 7/5 विद्यार्थी काय करतात? अंशाची बेरीज करतात आणि छेदाची बेरीज करतात. 7 × 7 = 14, 5 × 5 = 10 आणि इथं पर्याय तसा दिलेला असतो. त्यामुळे हे लक्षात घ्या, अपूर्णांकाची बेरीज असेल किंवा वजाबाकी असेल तर छेद समान असतील तर तोच लसावी असतो, छेद समान नसतील तर छेद समान करायचे आणि समान असणारा छेदच त्यांचा लसावी असतो. चला पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 4. या ठिकाणी पदावली दिलेली आहे, 7/4 + 4/5 / 8/15 + 9/4 × 2/3. आता या ठिकाणी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार चारही क्रिया उदाहरणामध्ये आहेत. जेव्हा अशा चारही क्रिया उदाहरणामध्ये असतात तेव्हा गुणाकार भागाकाराची क्रिया क्रमशः ज्या क्रमाने असेल त्याक्रमाने आपल्याला करून घ्यावी लागते. पहा, 7/4 + 4/5. आता या ठिकाणी भागिले आहेत, त्या भागिलेचे जर आपण गुणिले केले तर 8/15 ची व्यस्त क्रिया होते. म्हणजे 8/15 च्या ठिकाणी काय होतील? 15/8 + 9/4 × 2/3. पहा काय कॅन्सल होतं ते आपण कॅन्सल करूया. 5 × 5 = 5 5 × 3 = 15 3 × 1 = 3 3 × 9. आता या ठिकाणी 4 × 4 = 4 × 8 भाग लागतो, परंतु 7/4 मध्ये छेद 4 आहे. या ठिकाणी पण छेद 4 आहे. हा छेद जर आपण 4 ठेवला तर आपल्याला समान छेदाचा लसावी 4 घेता येतो. त्यामुळे आपण 4 आणि 8 ला 2 ने भागणार आहोत. 2 × 4 = 8. पहा, 7/4 + 3 × 6/4 + 3 × 6/4. आता या ठिकाणी 7/4 + 6/4 + 6/4 समान छेदाचा लसावी 4 आला. 7 + 6 = 13 आणि 13 + 6 = 13. आता 13 × 6 गेले तर किती राहणार आहेत? 7 राहणार आहेत, छेद 4. आता एवढं करण्याची आपल्याला आवश्यकता नाही, परंतु त्या दोन्ही प्रक्रिया सेम येतात हे दाखवण्यासाठी मी हे उदाहरण असं सोडवलेलं आहे. पहा, या ठिकाणी आहे बेरीज आणि इथं आहे वजाबाकी. तर हे 6/4 आहे धन आणि हे 6/4 आहे ऋण. त्यामुळं +6/4 + 6/4 निघून जाणार आहेत आणि आपलं उत्तर येणार आहे 7/4.
त्यामुळे ही छेद समान लसावी चार पुन्हा अंशाची बेरीज वजाबाकी एवढी प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही। म्हणजे आपलं उदाहरण आहे 7/4। तर असे शॉर्टकट्स वापरून विद्यार्थी मित्रांनो उदाहरणे सोडवायला शिका, म्हणजे तुम्हाला निश्चितपणे स्पर्धा परीक्षेत यश मिळेल। चला पाहूया प्रश्न क्रमांक 5। 3/4 किती मिळवावेत म्हणजे बेरीज 4/3 येईल। आता या ठिकाणी अपूर्णांक आहेत, मग आपण एखादा अपूर्णांकच मिळवूया। पहा 3/4 x/y हा अपूर्णांक आपण मिळवला तर बेरीज 4/3 येईल असं आपण गृहीत धरलं। 3/4 किती मिळवावेत त्यांनी विचारलेलं आहे, अधिक आपण x/y मिळवला। आता हा 3/4 इकडे धन आहे, जर तो बरोबर चिन्हाच्या पुढे पाठवला तर ऋण होईल, म्हणजेच x/y बरोबर 4/3 - 3/4 बरोबर। आता इथं छेदामध्ये गुणाकार आणि अंशामध्ये तिरकस गुणाकार करूया। 4 3 12, 4 4 16 वजा चिन्ह आहे, 3 3 9, 16 9 गेले किती राहिले, 16 - 9 = 7 राहिले आणि छेदामध्ये 12, 7/12 पर्याय क्रमांक 1। अशा रीतीने ही उदाहरणे सोडवायची आहेत, याला सूत्राची आवश्यकता नाही। सर्व उदाहरणे वहीमध्ये सोडवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा। थँक्यू।